यवतमाळ जिल्ह्यात 12 ब्लॅक स्पॉट आहे, ज्या ठिकाणी गेल्या वर्षभरात अपघात झाले मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे कित्येक कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे. गेल्या वर्षीचा जर विचार केला तर जे ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी आतापर्यंत 121 लोकांचा बळी गेलेला आहे. तर वळण रस्ते जे आहे जे धोकादायक आहे अशा ठिकाणी जवळपास 350 पेक्षा जास्त अपघात झालेले आहे आणि ज्या ठिकाणी 300 जास्त अधिक लोकांचा बळी गेलेला आहे. एकंदरीतच या ठिकाणी आपण जर बघितलं तर जी वाहतूक आहे ती नियमबाह्य पद्धतीनं होताना दिसत आहे. मी सध्या यवतमाळ शहराला लागून असलेल्या बायपासवर वनवासे मारुती नावाचा जो परिसर आहे या परिसरामध्ये आहे आणि हा जो मार्ग आहे या मार्गावरून सरळ खरं तर यवतमाळ शहरातली जी वाहतूक आहे ती या पद्धतीनं यायला पाहिजे इकडनं आणि सरळ जाऊन मग कुठेतरी डावीकडे उजवीकडे टर्न घ्यायला पाहिजे. मात्र तसं या ठिकाणी होताना दिसत नाही आहे. जे कुठलं वाहन येतं ते या बाजूने येतं आणि सरळ उजवीकडे टर्न मारून सरळ निघून जातात. वास्तविक पाहता हे जे वळण आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण तर या पद्धतीने जर वाहन चालवलं तर या ठिकाणी 100% अपघाताची या प्रत्येकाला गॅरंटी आहे. मात्र तरीसुद्धा वाहन चालक जे आहे ते स्वतःचा जीव धोक्यात टाकतात. या संपूर्ण प्रकरणाने आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आहे आणि विशेष म्हणजे जे तज्ज्ञ आहे रस्त्याच्या कामाच्या संदर्भात किंवा बांधकामाच्या संदर्भात तेसुद्धा आपल्यासोबत आहे. आपण यांचं मत जाणून घेऊया का हे नेमकं कशामुळे होत असाल, कोणी याच्यात जनजागृती करायला पाहिजे किंवा मग कायद्याचाच धाक असायला पाहिजे का, हे सगळं आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा मला एक सांगा की जो रस्ता आहे हा नागपूर तुळजापूर मार्ग या ठिकाणी काही ब्लॅक स्पॉट आहे, वारंवार अपघात होत आहे, काय नेमकी कशा पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे? सोडून दे. नागपूरकडून यवतमाळकडे येताना यवतमाळ शहरामध्ये ना एंट्री आहे ना एक्झिट आहे प्रॉपर केलेलं आहे. कुठल्याही ठिकाणी नागपूरहून येणारा व्यक्ती सरसर यवतमाळ त्याला एंट्री शोधावी लागते आणि यवतमाळ शहरातल्या लोकांना बाहेर जायसाठी एक्झिट शोधावं लागतं. हा याचा कमीत कमी 6 ठिकाणी असे स्पॉट आहे की जे अतिशय रिस्की आहे आणि पूर्णतः चुकीचे बनलेले आहे. याच्यावर कोणाचंही लोकप्रतिनिधी म्हणा किंवा प्रशासन म्हणा कोणाचंही लक्ष नाही आहे. वारंवार तक्रारी केल्या असं दुर्लक्ष का केल्या जात आहे हा प्रश्न आहे. एकंदरीत जे स्पॉट आहे ते जीवघेणे आहे. या संदर्भात तक्रारीसुद्धा झाल्या मात्र प्रशासनाच्या वतीने लक्ष दिल्या गेलं नाही आणि त्यामुळंच अशा प्रकारचे जे अपघात आहे ते होताना दिसत आहे. आपण पुन्हा विचारूया. सर मला एक सांगा की जे वळण आहे धोकादायक आहे, नेमकं काय यात सुधारणा करायला पाहिजे किंवा कोणी दखल घ्यायला पाहिजे? ॲक्च्युली नागपूर तुळजापूर जो महामार्ग आहे तो यवतमाळच्या शहराच्या बाहेरून गेलेला आहे आणि जिथे जिथे एक्झिट आणि ओपन आहे ते तिन्ही स्पॉट अकोला बाजार रोड, नागपूरवरून आल्यानंतरचा रोड किंवा वनवाशा मारुती जो ह्या तिन्ही ठिकाणी अत्यंत धोकादायक बनलेला आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि यवतमाळातल्या यांनी सगळ्यांनी लक्ष द्यायला गरज आहे. मान्य आहे या ठिकाणचा जो रस्ता आहे तो काही प्रमाणात चुका आहे आणि त्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडत आहे. मात्र यात नागरिकांनी सुद्धा दक्ष राहण्याची गरज आहे. यामुळं चुकीच्या बनल्यामुळं प्रशासनाचीच जबाबदारी नाही तर जनरल पब्लिकने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेऊन सुरक्षित प्रवास करायला पाहिजे. कायद्याचा धाक लोकांना दाखवून हे सगळ्या गोष्टी केल्या जाईल का? होत नाही, शक्य नाही. कायद्याचा धाक काही प्रमाणात होतो परंतु पूर्णपणे कायद्याचा धाक दाखवून हे शक्य नाही. मला एक सांगा की नागरिक स्वतःहून काळजी घेताना दिसत नाही आहे, काय नेमकं सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे, कोणी कोणी यात लक्ष घालायला पाहिजे? नागरिकांची मानसिकता मुळात रूल्स फॉलो करण्याची नाही आहे. किमान 80% लोक रूल्स फॉलो करत नाहीत. त्याच्यामुळे आपण अपेक्षा करू शकत नाही की बा हे सगळं ॲज पर रूल चालायला पाहिजे. याच्यामध्ये प्रोव्हिजन जर का व्यवस्थित केल्या तर कदाचित लोक रूल फॉलो करू शकतील. एकंदरीत आपण बघितलं, मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणची जे वाहतूक जे सुरू होती म्हणजे इव्हन की शाळेच्या ज्या म्हणजे ज्या स्कूल बस आहे त्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने टाकल्या जातात आणि त्या जे छोटे मुलं आहे त्यांचा जीव या पद्धतीने या ठिकाणी धोक्यात घातल्या जातात. आता नेमकं प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते, पोलीस विभाग असो किंवा RTO विभाग असो, हे पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं राहणार आहे. भास्कर मेरे, न्यूज 18 लोकमत, यवतमाळ.